डॉक्टर अजून माझा आवाज ऐकू येतो आहे का आणि क्लिअर ऐकू येतो आहे का? माझा या हा हॉल मध्यवर्ती आहे, ठीक आहे, की माझी एक जुनी तक्रार आहे या हॉलबद्दल की ह्या आवाजाला बूम फार आहे, याच्यात बूम फार आहे, म्हणून विचारतो की माझं बोलणं क्लिअर ऐकू येतं आहे का? ठीक आहे, शेवटच्या लाईनीत ऐकू येतं आहे, ठीक आहे. डॉक्टर अनुराधा करकरे आणि माइंड जिमचे इतर पदाधिकारी आणि माझ्या शुभार्थी मित्रांनो, आज तुमच्यापुढे मी जे टिपण दिलेलं आहे त्या टिपणाला अनुसरून मी बोलणार आहे. पण अनुराधाने जे पाठवलेलं आहे तुम्हाला सर्वांना, मला सुद्धा मुंबईवर, त्याच्यामध्ये मनाची कसरत असा एक शब्द वापरलेला आहे. बरोबर आहे, जिम्नॅशियममध्ये व्यायाम करतात तेव्हा व्यायामाला अनेक जे समानार्थी शब्द आहेत त्याच्यात एक शब्द आहे कसरत. कसरत शब्द चमत्कारिक आहे बरं का, म्हणजे पायांनी चालायच्या ऐवजी आपण असं हात डोकं खाली करून चाललो तर चालता येतं, पण ती कसरत झाली, अवघड होते. आणि युअर बॅलन्स इज इंडोड्रम्स, सांभाळावं लागतं, अवघड. मला असं वाटतं की कसरत हा शब्द थोडा, मी तुमचा दोष विष काही दाखवत नाही आहे, माझ्या मनात ज्या प्रतिक्रिया आल्या त्या बोलतो आहे. तुम्ही सगळे माझे मित्र आहात, दोष वगैरे काय काढायला आलेलो नाही जे का. आत्ता मी तुमच्याशी जे बोलणार आहे त्याचं बेअरिंग आहे त्याचं, म्हणून मी समजावून सांगतो. व्यायाम करावा का? माइंड जिम, मनाची व्यायामशाळा असं आहे का? काही अंशी आहे, कारण आपण जे व्यायाम करतो विशेष करून भारतीय पद्धतीचे व्यायाम की जे फक्त स्वतःचा शरीराचा उपयोग करतात, जोर बैठका असू द्या, कुस्ती असू द्या, नाही तर योगासनं असू द्या, स्वतःच्या शरीराचा यथायोग्य वापर. आणि शरीराचा यथायोग्य वापर यासाठी मनाचा यथायोग्य वापर आवश्यक आहे. तुमच्यापैकी ज्या लोकांना योगासनं करता येतात त्यांना हे अगदी सहजगत्या पटेल की थोडं जरी मन ढळलं तरी सोप्यातलं सोपं आसनसुद्धा आपण ढळतो तिथून. तेव्हा यामध्ये आपण आपल्या मनाचं संवर्धन करू इच्छितो. तेव्हा मला असं वाटतं की इथे जो प्रयत्न चाललेला आहे तो मनाच्या संवर्धनाचा प्रयत्न चालू आहे. माइंड जिम तुमची, ज्याला तुम्ही माइंड जिम म्हणता त्याला मी मनाची संवर्धनशाला असं म्हणतो. त्याच्यामध्ये वर्धन करायचं आहे, वाढवायचं आहे, आणि वाढवायचं आहे म्हणजे नुसतं खादाडपणा करून नाही, यथायोग्य वाढवायचं आहे, संवर्धन करायचं आहे. त्या दृष्टीने काही गोष्टी आपण आज पाहू. खुद्द अनुराधा पुण्यातली नावाजलेली काउन्सिलर आहे, तिच्या भोवती जमा झालेले सगळे लोक काउन्सिलर्स आहेत, तुमच्यापैकी बरेच काउन्सिलर्स आहेत, काउन्सिलर्सची काही कमतरता नाही, त्यामुळे तो एक विषय तुमच्याशी क्लेरिफाय केला पाहिजे की इथे आपण काय शिकणार आहोत. एकाने दुसऱ्याला मार्गदर्शन करायचे हा हेतू आहे का? अगदी साधं जरी आपण बसलो एकटं तरी आपण आपल्याशी बोलत असतो, म्हणजे आत दोघं जणं असतात, एक वक्ता असतो आणि एक श्रोता असतो. आणि तुमच्या हेही लक्षात आलं असेल
की अगदी आतल्या आतसुद्धा वक्ता आणि श्रोता यांचं नातं दरवेळी सुखाचं असतंच असं नाही. आपण आपल्यावर कधी कधी रागावलेले असतो, आपण आपल्या स्वतःला अनेक वेळा नापास केलेलं असतं, आणि आपण कधीकधी खूप खुश असतो स्वतःवर, इतके की लोकांना कळत नाही की इतकं काय झालंय. तेव्हा कोणी कुणाचं उपदेशन करायचं? एका व्यक्तीने दुसऱ्या, एका देहाने दुसऱ्या देहामध्ये जी चेतना आहे तिला उपदेशन करणं, मला असं वाटतं की हा फार दूरचा टप्पा झाला. इथे सगळे एक्सपर्ट्स आहेत, उच्च प्रशिक्षित काउन्सेलर्स आहेत, जास्त नाही बोलू इच्छित त्या दिशेने. पण देशनं करायचं ना, उपनंतर राहू द्या. देशनं करायचंय म्हणजे त्याच देशात दोघं जण असले पाहिजेत. मुक्तीच्या भाषेत ज्याला सलोकता म्हणतात, त्याच रिजनमध्ये तुम्ही असाल तर काही संपर्क साधता येईल. तेव्हा पहिलं देशन अगदी साधं आहे. बाकी आपण पुष्कळ हे सगळं, आम्ही काय MBBS झालो, ते काय MSW झाले, तुम्ही इंजिनियर झालात, या बाह्य गोष्टी आहेत जगण्याच्या सोयीच्या. मनातल्या मनात मी माझ्याशी बोलायला शिकलो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा कमीत कमी म्हणाल तर एवढं तरी शिकावं की जिथे कुठे आम्हीच दोघं मनातल्या मनात माझ्यातलाच उल्हास एक उल्हास दोनशी बोलतोय, तिथे ते एका देशामध्ये असतील एवढी तरी काळजी घ्यावी. हा एका भूमिकेवर आहे, तो दुसऱ्या भूमिकेवर आहे, मग बोलणं संभवतच नाही. आणि दूर काही जायला नको, आपलं आपलंच बघूया. की खूप वेळा आपण आपल्या स्वतःच्या बोलण्याला कंटाळतो का? नाही. आपलं बोलणं, माझं बोलणं मला आवडत नाही असं अनेक वेळा. माझं बोलणं इतरांना आवडतं का नाही ही तर गोष्ट खूप नंतर आहे. वक्तृत्वाचं कौशल्य असेल तर वाहवा रे वाहवा, मी सफाईदार वाटेल त्या विषयावर तासभर लोक टाळ्या वाजवतात, ती गोष्ट फार नंतरची. पहिलं आत जो संवाद घडतो हे सगळं आपल्या मला त्या विषय मुळाशी जाऊ या अर्थांच्या. संवाद, सं आधी वद, बोलशील ना, बोलशील. बोलायला दोघं जण लागतात, एक बोलणारा दुसरा ऐकणारा, ते एकाच देशी पाहिजेत आणि त्यांना ते विषय मान्य पाहिजेत. जे मांडलं जातं ते आवडलं पाहिजे, त्याची पद्धत आवडली पाहिजे. उल्हास एकने उल्हास दोनला हे शहाण्या म्हटलो, उल्हास दोनला कदाचित ते आवडणार नाही. उल्हास एकने उल्हास दोनला या महाराज म्हटलं तर कसं होईल? आणि उल्हास एकने उल्हास दोनला बोलायला सुरुवात करायच्या आधीच खरं सांगू का, तू इथून उडी मारायला पाहिजे होतीस, त्याचं पहिलं वाक्य असेल तर त्या दोघांच्या मधलं जे बोलणं होईल ते सार्थ स अर्थ होईल का? तेव्हा सम उपदेशन, तर आधी आपण कमीत कमी एवढं पाहिलं पाहिजे की जिथे आपले आपण बोलतो तिथे ते दोघं एकाच लोकामध्ये आहेत का नाही, सलोकता आहे का नाही, मनाच्या त्याच खंडामध्ये ते आहेत का नाही. तसे नसतील तर समजूतदारीने बोलणं अशक्य आहे. आणि ही फाटाफूट
फार झाली की मग मनाची समस्या म्हणून उभी राहते. कधी स्वतःच स्वतःशी भांडण होतं, तीही माणसं आपण पाहतो काउन्सिलिंगमध्ये. एकाचं दुसऱ्याशी पटतच नाही इतकं की एक काय बोलतोय त्याचा दुसऱ्याला पत्ता नाही. पत्ता तर नाहीच, एक काय बोलतोय त्याची दुसऱ्याला पर्वा नाही. दोघांची बडबड चालू उर्फ स्किझोफ्रेनिया. एक बोलतोय दुसरा म्हणतो की गप बस बाबा किती बडबडतोस, आणि हा बोलणं चालूच ठेवतो नाईलाज. ही जर स्थिती असेल तर डिप्रेशन. मी तुला सांगतोय की अरे गप्पच ऐकतच नाही, बडबडच करतोय, आणि मी शक्तीहीन आहे, मी त्याला थांबवू शकत नाही आहे. तर मी म्हणजे उल्हास एक हा खिन्न होणार. आता हा किती बडबडणार आहे कोणास ठाऊक. एकदा ह्याने तोंड उघडलं ना 45 मिनिटं. असं जर असेल तर उल्हास एकला, उल्हास दोनने तोंड उघडायचा अवकाश. उल्हास एकला टेन्शन येईल, चिंता लागेल, एन्झायटी नर्वसनेस. इतकं साधं आहे. म्हणून आपण आपल्याशी जे वद बोलतो तिथपासूनच आपला स्वतःशी संवाद किंवा विवाद किंवा मी संवाद साधू असतो. तर समुपदेशन म्हणतो आपण, आधी देशन तेथ पा मग उपदेशन. उल्हास एक उल्हास दोनला काहीतरी सांगत आहे. याचंच बाह्य रूप असं आहे की एक अशोक आहे आणि तो विजयला काहीतरी सांगतो आहे. अशोक आणि विजय ही इमॅजिनरी पात्र होते. उदाहरणासाठी अशोक विजयला काहीतरी सांगतो आहे, नामांतरून सांगतो आहे. आणि अशोक शहाणा माणूस आहे, तो उपदेशाचा डोज वगैरे काही पाजत नाही. बस रे जरा बोलूया म्हणतो. मग ते जे घडतं ते दोघेही जण एका पातळीवर असतात आणि अशोक काळजी घेतो की विजयला तिथे देशाचा डोज नाही पाजायचा. समपातळीवर असेल त्याची देवाणघेवाण व्हावी. सम उपदेशन हे समुपदेशन. आणि मग त्यामध्ये सामान्यरीत्या आपण जे शाळेपासून शिकत आलो ते एकाने दुसऱ्याला, एका अशोकने विजयला समुपदेशन करावे. म्हणजे ते तोडपाठ असतं आपलं. उपदेशाचा डोस पाजू नका, लेक्चर देऊ नका, काही अधिकाराने मी सांगतो ते तू कर वगैरे असलं काही करू नका, दयेने प्रेरित होऊन त्याच्यासाठीच मी सगळं करून टाकतो असलं काही करू नका. ना नॉट युअर जॉब. त्याला रस्ता दाखवा, सांगा 4-5 वाटा आहेत पोचण्याच्या, कुठल्या वाटेने गेलं तर काय मिळेल, काय सोडावं लागेल तुला, फायदे काय तोटे काय समजावून सांग. पुढे त्याला समजावून सांग की तुझी शक्ती किती आहे, तुझ्याजवळ साधनं किती आहेत आणि तेवढी बुद्धी तुझ्याजवळ आहे का. तसं असेल तर वाट निघून आणि चल. साधारणपणे समुपदेशन म्हणून जे शिकवलं जातं ते या पातळीवर राहतं. आता समुपदेशनाचे अनेक प्रकार आहेत. एक आहे प्रसंगानुसार परिस्थितीनुसार घडणारं समुपदेशन. कोणाचं लग्न मोडलं मग त्याच्याशी, म्हणजे लग्न मोडलं ही घटना आणि तिथून काही बोललं, किंवा कुणाच्या घरी मृत्यू झाला, ते बिरीवमेंट काउन्सिलिंग असं वेगळं आहे बरं का. जसं मॅरेज काउन्सिलिंग आहे
तसं बिरीवमेंट काउन्सिलिंगसुद्धा आहे, डिवॉर्स काउन्सिलिंगसुद्धा आहे. तेव्हा प्रसंगानुसार, विषयानुसार काउन्सिलिंगच्या निरनिराळ्या पद्धती आहेत, निरनिराळे प्रकार आहेत, हे सगळं आपल्याला माहीत आहे. आता आपण काय करणार, सगळं कशासाठी करायचं? बरं, हे तरी ठीक आहे, कोणाच्या घरी मृत्यू झाला, समुपदेशन, मोठा मोठी घटना निगेटिव्ह अर्थाची आहे. जर खरंच तुम्ही मानसिक क्षेत्रात काम करणारे असाल तर तुमच्या लक्षात येईल की मृत्यू दुसऱ्याचा हा दरवेळी दुःखदायकच असतो असं अजिबात नाही. एकाचा मृत्यू दुसऱ्याला सुखकारक ठरू शकतो. तेव्हा त्याचं समुपदेशन घटनेनुसार, पण कधीकधी घटनेच्या आधी, प्री मॅरेज काउन्सिलिंग नवीन आलेली शाखा आहे. काय तयारी? विवाह योग्यता, याची तयारी करशील का नाही? तेव्हा घटनेनुसार, प्रसंगानुसार, येणाऱ्या जबाबदारीनुसार, किंवा जे तू करायला घेत आहेस त्यासाठी आवश्यकता कशा कशाची आहे याबाबतची माहिती तुला असावी. या सगळ्याच्या बाबतची चर्चा, माहितीची देवघेव, याला आपण समुपदेशन म्हणतो. आज मी तुमच्याशी जे बोलणार आहे ते आहे लाईफ स्किल्स काउन्सिलिंग. तेही निरनिराळे प्रसंग येतात, आनंदाचे, दुःखाचे, एकटेपणाचे, सहभागाचे, अनेक निरनिराळे प्रसंग. काही ठिकाणी अवघड जातं, डिफिकल्ट टू सेल थ्रू. ॲज ऑल्सो देर कुड बी अ फ्यू वेअर यू वुड इझिली सेल थ्रू, सहजगत्या तुमची नाव पैलतीराला लागेल, हेही शक्य आहे. प्रत्येक ठिकाणी त्या त्या समुपदेशनाची पद्धत वेगळी, प्रकार वेगळा, प्रसंग वेगळा, कुणाला काय सांगायचं हे वेगळं, हे सगळं माहीत आहे. आणि हे प्रत्येक आपण आपल्या जीवनात खरं म्हणजे अनुभवलेलं असतं. वेगळे प्रसंग, वेगळ्या व्यक्ती, वेगळ्या घटना, वेगळ्या जबाबदाऱ्या, वेगळी संकटं, वेगळे परिणाम, सुखकारक अथवा दुःखकारक, त्यांना सामोरं जायचं, पूर्ण सामोरं जायचं का टाळायचं, हा विवेक कोणी राखायचा? तेव्हा निरनिराळ्या प्रकारे प्रसंगाला सामोरं जाताना निरनिराळ्या प्रकारे मनाची तयारी करावी लागते. उर्फ जीवनातल्या निरनिराळ्या प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी वेगळ्या प्रकारचं समुपदेशन करावं लागतं. प्रत्येक ठिकाणी उल्हास एक आणि उल्हास दोन हे एका देशात तर असायला पाहिजेतच, पण जो समुपदेशक आहे बाह्यरित्या औपचारिकरित्या बसलेला, तो सुद्धा त्याच्याच बरोबर ऑन द सेम प्लेन अँड परफॉर्म असा असला पाहिजे. तसं असेल तर त्याला आश्रय. म्हणून सगळं, ज्या प्रत्येक प्रसंग, ज्या प्रसंगाला आपण सामोरं जातो, तो प्रत्येक प्रसंग आपल्याला उल्हास एक आणि उल्हास दोन या पातळीवर काही ना काही सांगतच असतो. ते शिकणं, त्याचं सार काढणं, आणि मग ते सगळं आपल्या स्वतःला उपयुक्त अशा रीतीने नीट लावून घेणं, अरेंज करणं, ही स्किल्स आहेत. लाईफ स्किल्स म्हणून जे म्हणतात तीही आहेत. तेव्हा काउन्सिलिंग आणि लाईफ स्किल्स काउन्सिलिंग हे खरं म्हणाल तर तू तुझ्या आयुष्याला भेटतोस कसा,
हे शीख बरं. भीतोस, दूर राहतोस, तोंडा देखलं नमस्कार म्हणतोस, हस्तांदोलन करतोस, आनंद होतो, मिठी मारतोस का आल्या आल्या नळाला वाटतोस, सगळं अनुभवलेलं आहे. या सगळ्यामध्ये प्रसंगाला धरून म्हणजे उद्दिष्टाला धरून तू तुला स्वतःला चालवावंस कसं. उल्हास एक नाही उल्हास दोनला चालवावे कसे त्या मार्गावर. हा जो संवाद उल्हास एक आणि दोनमध्ये होत असतो ते लाईफ स्किल्स काउन्सिलिंग. आता तुम्हाला जे मी टिपण दिलंय तिकडचं शीर्षक डेझी लाईफ स्किल्स मॉडेल ऑफ काउन्सिलिंग. मुद्दा एक जगण्याची कौशल्ये हे जे आत्ता मी तुम्हाला सगळं सांगितलं ह्या मी जगण्याच्या कौशल्यांच्या बाबत बोलतो. त्या कौशल्यांना पुढे तुम्ही आराधना करून चांगलं रूप द्या. जसं की वाकुळू वेडं वाकुळं सगळ्यांनाच गाता येतो पण गायनाची साधना ही गोष्ट वेगळी आहे. ते करणार इतर तो आवाज ते सगळं वेगळंच. कुठे आहे ती माझी विद्यार्थिनी? ती बघा ती स्मिता बसली आहे. आपणही सगळे गातो ती गाते. तिने सहा लावला की कळतं आपण कुठे उभे होतो. तेव्हा हे ज्याचं त्याचं असतं हे आपलं काउन्सिलिंग आहे. त्यानुसार साधना केली पाहिजे. या विषयाची साधना करायची याचा अर्थ बाकीच्या विषयांचा मोह टाळायचा हे स्वतःला शिकवावं लागतं. त्याचं कौशल्य लाईफ स्किल्स काउन्सिलिंग. तेव्हा ही लाईफ स्किल्स अशी त्याची मोठी यादी नाही करते साधक. आपल्या कॉमन सेन्सनी ते सगळं कसं उभं करता येईल हे तुमच्यापुढे मांडावं असा माझा आज प्रयत्न आहे. कारण काय होतं माहिती का, लाईफ स्किल्स या शब्दाला आपण फार घाबरतो. लाईफही आपलं आहे, स्किल्ससुद्धा आपलं आहे, पण लाईफ स्किल्स म्हटलं की अवघड होतं. जगणं फार अवघड आहे वगैरे असे शब्द आपल्या मनात येतात. मग मोठमोठे गुरु आहेत त्यांचं शिष्यत्व आपण पत्करतो. कोणाचं शिष्यत्व पत्करायला माझी हरकत नाही आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जीवन जसं मी जगतो त्याला मी मला जमेल तेवढ्या सोयीच्या मार्गाने चालवावे हे माझं मी केलेलं काउन्सिलिंग आहे. ती म्हण किती छान आहे. अहो राजहंस मोठा डौलात चालतो म्हणून कावळ्यांनी चालूच नाही आहे का? कावळ्यांनी चालावं, राजहंसांनी चालावं. आता मी कावळा आहे तर मी कावळ्यासारखं चालणार ना? मी कसं राजहंसासारखं चालेल? तिथे खरं म्हणाल तर मी जर कावळा असेल तर मी मला म्हणावं की उल्हास मी कावळा आहे, मी कावळ्यासारखं चालावं बाबा. मी राजहंसासारखं चालायच्या आधीच लग्न आहे, जमायचंच नाही. विरूप आहे ना ते. सुरूपता, कुरूपता आणि विरूपता. जर रूप पाहशी तर स्वरूप कळेल, स्वरूप कळेल तर सुरूप कळेल, सुस्वरूप कळेल. आपल्या सुंदरतांचा अभिमान बाळावा वाटावा. छान आहे तितक्या तितकं तुमच्याजवळ सौंदर्य तुमच्या स्वभावाचं असावं सुद्धा. शुभेच्छा देतो तुम्हाला. पण आपल्या स्वभावाच्या कमतरताही असतात, त्याची जाण असायला पाहिजे. आणि ते सगळं घेऊन तो मुखवटा मी कुठला मुखवटा कुठल्या प्रसंगी धारण करावा हे स्वतःचं स्वतःला योग्य रीतीने सांगणं हे लाईफ स्किल काउन्सिलिंग असं आहे. अडचणी अनेक असतात, साध्या अडथळ्यापासून रोगापर्यंत.
त्यांच्यावर मात करावी एक, आणि यशापर्यंत जावं दोन, हे कॉमन, हे सर्वांचं साधारण उद्दिष्ट, कॉमन पर्पज, कॉमन एम हा सगळ्यांच्यासाठी असतो, त्याला जगण्याचं कौशल्य म्हणते. खूप अवघड व्याख्या नाही, त्याला जगण्याचं कौशल्य म्हणते. ते विविध असतं, आत्ता जसं सांगितलं तुम्हाला ना, अनेक परिस्थिती मी सांगितल्या त्या त्याप्रमाणे ते विविध असतं. त्याचप्रमाणे समुपदेशन निरनिराळ्या प्रश्नांच्याबद्दल असतं, आणि साध्या अडचणींच्यापासून मूलभूत उद्दिष्टांच्याबद्दल असतं. मी आहे संतते, मी आहे झालं, जन्मभर याचा अभ्यास करावा, मी याला अर्थ आहे का, आहे याला तरी अर्थ आहे का, आणि मी आहे हे तरी खरं आहे का, पुरतं अध्यात्म याच्यावर उभं आहे. म्हणून मूलभूत उद्दिष्टांच्याबद्दल सुद्धा काउन्सिलिंग, समुपदेशन असते. सगळे थोर लोक आपल्या भोवती जमा झालेल्या शिष्यगणांचं लाईफ स्किल्स काउन्सिलिंग हेच करत असतात. खोल जात तर सोपं सांगू का, माझा एक प्राजित गट आहे, इथे दोघं सगळं जमा झाले, 23 वर्ष आम्ही काम करतोय, 10 वर्ष मी तिथे दासबोध शिकवतोय, म्हणजे समजावून सांगतोय. सगळ्यात मोठी गंमत अशी आहे की दासबोध रामदास जे रामाचे दास आहेत, दासबोधामध्ये 10-10 ओव्या अशा आहेत की जिथे रामाचं नावच नाही आहे, अनेक. मग रामदास काय करतात? सोपं तुमच्या लक्षात येईल की रामदास आपल्याला विचार कसा करावा हे शिकवत असतात. उद्दिष्ट भक्ती, भक्ती हे उद्दिष्ट ठरलं ना, मग तू भक्ती प्राप्त करण्यासाठी विचार कसा करावा हे शिक. रामदास आपल्याला लाईफ स्किल्स काउन्सिलिंग असंच करत असतात. दरवेळी तू रामाच्या पुढे नमस्कार कर, मंदिर दिसलं नमस्कार कर, रामनवमी मोठी धामधूम से साजरी कर, जरा थांब गड्या, पहिलं एक साधं विचार स्वतःचं स्वतःला की काय रे राम एवढा शब्द कोणी उच्चारला तो तू ऐकलास, कुठली तार तुझ्या मनात छेडली जाते का, जात असेल तर कुठ. मग जमा होतात माणसं, ती म्हणतात, कोणी म्हणतात की हो अगदी आम्ही सतारच छेडली गेली माझ्या हृदयामध्ये, छान इकडे. दुसरा म्हणतो की कसली सतारण, कसलं काय तुम्ही म्हणताय ते सुद्धा मला वर होत आहे. हो तू सुद्धा इकडे ये, डाव्यात आलं बस माझ्या, सांगतो तुला समजा. विचार याचा विचार वेगळा आहे, याचा विचार वेगळा आहे. भक्ती हे एकदा उद्दिष्ट ठरलं ना, मग याला विचार करायला शिकवलं पाहिजे, त्यालाही विचार करायला शिकवलं पाहिजे. ते कसं लाईफ स्किल्स काउन्सिलिंग म्हणून जे म्हणतात ते हे आहे, माझं मी प्रत्येक क्षणी स्वतःला सांभाळून घेतलं पाहिजे की जीवनामध्ये जीवन जगावं कसं याचा विचार करताना माझं मन कधी भीतं, कधी उगीच तलवारबाजी करतं, कधी पळून जातं, कधी उगीच मोठेपणा धारण करतं. अरे जरा थांब, तू जसा आहेस ना तसा सामोरा जातोयस का त्याला, ते कर बरोबर, ढोंग नको करूस, ढोंग करू नकोस. काउन्सिलिंगच्या भाषेत शब्द काय आहे, स्वतःशी प्रामाणिक राहा. नको म्हणून नकारार्थी वाक्य नाही बोलायची, स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःशी प्रामाणिक राहा. म्हणजे काय बरं करायचं, शिकणं आलं ना, आणि हे जगता जगता शिकण्याचं आहे, म्हणजे ते लाईफ स्किल आहे. इतकं सोपं आहे सगळं मिळून सुरळीतपणे जगायचं कसं,
याचा रस्ता समुपदेशन दाखवतो. म्हणजे परत लाईफ स्किल्स काउन्सिलिंगवर आहे. आज आपण त्याला डेझी का म्हणतोय तिकडे बघा. या सोप्या भाषेत तक्रार घेऊन येणारा माणूस रडत रडत येतो आणि जाताना तो हसत कसा जाईल आणि मग परत त्याच्या आयुष्यात हसतच कसा राहील, अन्यथासुद्धा खुशीत कसा राहील हे दाखवणं म्हणजे जीवन कौशल्य समुपदेशन आहे. रडत रडत आला तस मनामधला भाव त्यावेळी प्रामुख्याने दुःख हा होता आणि मग तुझी तू मनाची हाताळणी तू अशा प्रकारे केलीस की हलके हलके तुझं मन रडण्यापासून स्मितहास्य आलं, चेहऱ्यावरती हसू दिसलं, हसत बाहेर पडला. आता बाहेर गेल्यावरती म्हणेल की काय झालं होतं, मी इथे गेलो होतो ना अशोककडे रडत रडत गेलो होतो, बाहेर येताना छान वाटलं बरं का. आपला आपलाच विचारतो की असं काय झालं बरं, रडत गेलो आणि हसत बाहेर पडलो, असं काय झालं तिथे. मग ते जे घडलं ते तुझ्या जीवनामध्ये वारंवार वापरण्याचा प्रयत्न कर. वापरता येण्याजोगं असेल तर वापरता येईल, नाही तर ठीक अट्टहास नको. असं तर तो रडत गेला, हसत बाहेर आला, प्रसन्न वदने आला. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेशापासूनही सुटी तोडी भवपाश. हे सगळं आपण जे बांधून ठेवलं आहे स्वतःला, हे भवपाश वगैरे शब्द फार मोठे आहेत. त्याचे ताबडतोबीचे अर्थ असे की आत्ता मी दुःखात आहे आणि मला प्रसन्न व्हायचं आहे. मला दुःखाशी बांधून ठेवणारे जे पाश आहेत ते मी तोडावेत कसे, हे मी शिकायचं उर्फ लाईफ स्किल काउन्सिलिंग. इतकं सोपं आहे बघा. तेव्हा तिथे डेझी हसण्याचा मुद्दा कुठे आला, प्रसन्न कसं राहावं हे सांगण्याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. डेझी हा त्याच्यातला एक आहे, ते आपण पाहतो. जोकरसुद्धा प्रसन्न राहायला शिकवतो आणि जोकर जोकरमध्येही प्रकार आहेत बरं का. केवळ हसायला लावणारे जोकर वेगळे आणि इकडे हसतोय आणि इकडे रडतोय असे जोकर वेगळे. म्हणून मुद्दा तो येतो की प्रसन्न कसं राहावं याचे हे सांगायचं. याचेसुद्धा अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये डेझी हा एक प्रकार आहे. तो काय आहे तो आपण समजून घेऊ. फार दूर काही जायला नको. तुमच्यापैकी बहुतेक जण कुठल्या ना कुठल्या थोर गुरूंच्याकडे जाऊन आलेले असालच. कोणी म्हणतं की मी आर्ट ऑफ लिव्हिंग शिकवतो, कोणी म्हणतं मी तुम्हाला पॉझिटिव्ह लिव्हिंग शिकवतो, कोणी म्हणतं की मी तुम्हाला आध्यात्मिक विचार शिकवतो, कोणी म्हणतं की तुझं आत्मभान वाढावं कसं हे मी शिकवतो. असो सगळं मिळून मुद्दा एक कसं आहे, जीवनामध्ये तू खुशी कसा राहश हे स्वतःचं स्वतः शिकायस हा मुद्दा आहे. म्हणून प्रसन्न कसं राहावं हे सांगण्याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. पदार्थाच्या आहारी जा सांगणारी अनेक माणसं आहेत. तुमच्या मी सांगतो बहुत जण तुम्ही खूप जण काउन्सिलर आहात, तुम्ही तुम्हाला जीवनाचा अनुभव आहे हे सांग. अरे खिन्न आहेस ना, होऊन जाऊ दे एक मज्जा येईल. हे शब्द तुम्ही मी ऐकलेत का नाही बोला. आणि मग त्याचा अतिरेक झाल्यावर ट्रीटमेंट करावी लागते त्याचं काय. तेव्हा मला हसता यावं यासाठी पदार्थाचा उपयोग किती आहे, शरीराचा उपयोग किती आहे. अरे चार आपण सांगतो लहान मुलांना, अरे चार उड्या मार बास झालं,
म्हणजे शरीराचा उपयोग कर. आणि आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की उड्या मारा तुम्ही, म्हणजे मी इथे बोलावलेला पाहुणा असून सुद्धा ही हा माझा सल्ला तुम्ही आज्ञा म्हणून घेणार नाही मला नक्की माहिती. तेव्हा शरीराला आपली भावस्थिती बदलण्यासाठी आपण किती उपयुक्त मानावं हा सुद्धा ज्याचा त्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणून ते वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यातला डेझी हा एक आहे. डेव्हलप, ॲसेस, स्टेट, इटवीन अँड एंड, पाच शब्द आहेत. त्या पाच पायऱ्या त्या लाईनीने जायचं की बरोबर प्रसन्नता आणि पुरेशी यथायोग्य प्रसन्नता, खिदळतच सुटला असं नको. ठीक आहे, आय खुशीत असतो बरं का तो, हे एक वाक्य आहे. सारखा खिदळत असतो हे दुसरं वाक्य आहे. खुशीत असतो तो, ही स्थिती असेल तर डेझी डेव्हलप, ॲसेस, स्टेट, इंटरव्ह्यू अँड एंड, तिथे थांब. काम झालं की ते थांब, तेच नको परत चालू. एंड, त्या पाच पाकळ्या आहेत. या पाच मुद्द्यांची प्रथम अक्षर मिळून तो शब्द होतो हे सहजपणे कळतं. पण डेझी हे एक छोटस आणि हसरं फूलसुद्धा आहे बरं, एवढंसं असतं, पांढरं असतं. आणि तो पांढरा रंग, फुलांचे पांढरे रंगसुद्धा वेगवेगळे असतात. त्या डेझीचा पांढरा रंग हा खरोखर उत्फुल्ल करणारा, पाहता पाहता छान वाटावं असाच असतो. कॉस्मॉस वगैरेची फुलं असतात ना, त्या जातीचं ते फुल आहे. म्हणजे मध्ये एक असा तो पुंज कसला पुंजका पुकेश स्त्री केसर्याचा, आणि बाजूला पाच पाक आहे समोर. पण इतकं विलक्षण प्रसन्न फुल असतं ते, की ते पाहिलं की छान वाटतंच. म्हणून डेझी. पण डेझी हे एक छोटस आणि हसरं फुलसुद्धा आहे. आता इथे मोठी सभा आहे आणि तेवढी इन्स्ट्रुमेंट्स नाहीत म्हणून परवाची गंमत सांगतो. परवा अनुराधा माझ्या ऑफिसमध्ये जेव्हा आली होती आणि आम्ही बोलत होतो याच विषयावर बोलत होतो, ते संगीत आहे, संगीता माझी सेक्रेटरी आहे, तिने लगेच तिच्या इंटरनेटच्या मोबाईलवरती हसरी फुलं फाळणारी दाखवली, डेझी तिने दाखवलं. आम्हाला तर माहीतही नव्हतं ती आम्हाला काय दाखवणार, ते पाहिलं दोघांनाही बरं वाटलं. आता काय सांगितलं होतं काय, तर आम्ही तर स्क्रीनवर पाहत होतो ना, खरं फुल तर नव्हतं, छान वाटलं का नाही. डेझीचं डेझी पण त्याच्यात आहे, उत्फुल्लता देतो, प्रसन्नता देतो. म्हणून डेझी हा जो गुण आहे त्याच्यातला उत्फुल्लतेचा, हा आपण आपल्या अंगी बाणवावा कसा, याबाबतचं आपण आपल्याला केलेलं समुपदेशन म्हणजे डेझी काउन्सिलिंग, डेझी लाईफ स्किल्स काउन्सिलिंग असं आहे. पण डेझी हे सुद्धा एक छोटंसं आणि हसरं फुलसुद्धा आहे. आधी कळी असते, ती उमलते. आता इथे ती रचना लक्षात घ्या, आधी कळी असते ती उमलते. उमललेलं फूल छानच वाटतं. स्मित मुळात असतंच, कळीच्या अंगी स्मित मुळात असतंच, नाही तर कुठून येणार आहे. आणि उमलणं याचा अर्थ ते स्मित व्यक्त होणं. ती कळी आहे, त्याचं फूल झालं, छान वाटतं. ते जे स्मित आहे ते व्यक्त होतं, रूप ते फूल हसतं, आपल्याला सुद्धा चेहऱ्यावरती स्मित आणून देतं, प्रसन्नता आणून देतं. आधी कळी असते ती उमलते,
स्मित मुळात असतंच, उमलतं तेव्हा ते व्यक्त होतं. उमलणं म्हणजे हसणं. पुढचं वाक्य लक्षात घ्या, जीवनाकडे बघण्याचा हसरा दृष्टिकोन कसा मिळवावा याचं मार्गदर्शन डेझीमध्ये केलं जात. उमलावे कसे, हसावे कसे, आपोआप येणार आहे का? म्हणून पुढचा क्लॉज, अडचणींचं स्वागत करावं कसं आणि प्रसन्न राहावं कसं. हसरा चेहरा असावा हे तर ठीक आहे, परंतु प्रसन्न ह्याच्यासाठी करेक्ट इंग्रजी शब्द आहे सेरीन, SERENE, सेरीन प्रसन्नता, सेरेनिटी ऑफ माइंड. तुम्ही तुमच्याशी स्वतःशी खुश असता, सेरेनिटी प्रसन्नता म्हणजे तो हसतोय खिदळतोय पा इकडे तिकडे भेटला की स्माइल्स एक्सचेंज करतोय याची काही गरज नाही. स्वतः म्हणतो मनाने खुशीत असतो, स्वतःशी समाधानात आहे म्हणून तो खुशी, ही सेरेनिटी प्रसन्नता. जीवनाकडे बघण्याचा हसरा दृष्टिकोन कसा मिळवावा, उमलावं कसं, हसावं कसं आणि अडचणींचं स्वागत करावं कसं, हे तीन मिळून प्रसन्न राहावं कसं याची चर्चा हा देसीचा प्रमुख विषय आहे. ठीक, आता ते सोप्या ह्याच्यामध्ये घ्या. कविवर्य गदी माडगूळकर यांच्या शब्दात सांगायचं तर, पुष्पास वाटते का भय गुण पावसाचे, आयुष्य त्याचं आहे एकाच ना दिसाचं, फुलला पहास भोवती आनंद जीवनाचा, जगून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. बस सगळ्या डेझीचा अर्क गदिमांनी इथे सांगितलाय, म्हणून त्यांना कविवर्य म्हणतात. पुष्पास वाटते का भय ऊन पावसाचे, आयुष्य त्याचं आहे एकाच ना दिसाचे, फुलला पहास भोवती आनंद जीवनाचा, झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. सुंदर, तेव्हा दुबळेपणात जावा, सभोवती सगळीकडे आनंद पसरला आहे ते मला कळावं, हे सगळं आनंदाचं आहे, मला आनंदी असायला काय हरकत आहे. इफ आय एम अ पार्ट ऑफ ऑल दिस तर मी आपोआप आनंदी. आपले विरोध काढून टाकायला शिकणं, रेझिस्टन्सेस काढून टाकायला शिकणं. डेझी उमलायचं ना तुला, अरे मग जे कोमे जाणार आहे ते नको ना ठेव जवळ. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरी झाडं आहेत, काही फुल्या काही कळ्या छान उमलतात आणि काही कळ्यामध्येच त्यांना कीड लागते, मग त्या नीट उमलत नाही. उमलायचं आहे ना, मग उमलण्याच्यासाठी जे जरुरीचं आहे ते कर, त्याच्याविरुद्धच आहे ते टाळ. उमळणं म्हणजे हसणं, स्माईल, हा 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 नाही स्माईल, स्मितहास्य आहे, प्रसन्न राहणार आहे. आणि प्रसन्न राहावे कसे याची चर्चा हा डेझीचा प्रमुख विषय आहे, आणि तो सगळा सार रूपाने गदिमांनी त्या तेवढ्या एका कर्व्यामध्ये सांगितलेला आहे. आता डेझीबद्दल सायकॉलॉजी काय म्हणते तिकडे आपण बोलूया. डेझीचे मानसशास्त्र मूळ हेतू, प्रसंग येऊन उभा राहतो. हे सगळं तुमच्या माझ्या आयुष्यात घडणार आहे बरं का? प्रसंग येऊन उभा राहतो, काय करावं हे कळत नाही. अनेक वेळा असे प्रसंग येतात, काय करावं हे कळत नाही, गोंधळ होतो,
काय करावं हे कळत नाही, म्हणजे गोंधळ होतो. गोंधळ होतो याचा अर्थ थिजल्यासारखं होतं, हातून कृती घडत नाही, काळ पुढे चाललाय आणि हा इथेच थांबलाय, याला थिजणं म्हणतात. थिजल्यासारखं होतं, पण थिजणं, फ्रीज हा शब्द खूप छान समजून घ्या. फ्रीज, थिजणं आणि त्याच्या विरुद्ध काय, फ्रीज फ्रोझन, त्याच्या विरुद्ध शब्द आहे थॉ, THAW. आपण फ्रीजमधला बर्फ काढतो आणि नुसता बाहेर ठेवून देतो, मग ते हलक्या हलक्या त्याचं पाणी होतं परत, थॉ, THAW. हे शिकायला पाहिजे. अगदी आय एम फ्रोझन तरी कमीत कमी नुसता इथे थांबतो, थोड्या वेळाने निर्गर्षण, तो जो बर्फ झाला आहे पाणी होईल. तेव्हा फ्रॉम फ्रोझननेस टू थॉइंग हे करायचं कसं, आपलं आपण हे लाईफ स्किल्स काउन्सिलिंग. प्रसंग येऊन उभा राहतो, काय करावं कळत नाही, काय करावं कळत नाही याचा अर्थ गोंधळ होतो, थिजल्यासारखं होतो. थिजणं याचा मानसशास्त्रीय अर्थ काय आहे, थिजणे याचा अर्थ मनापुढे कुठलाच पर्याय उभा राहत नाही. मनाचं ते कामच आहे पर्याय उभे करणं, मनाची व्याख्याच ती आहे. मुळात मन प्रत्येक क्षणी येस आणि नो यामध्ये डोलतो प्रत्येक क्षणी. तेव्हा देर इज अ प्रपोजल अँड अ नो प्रपोजल, यामध्ये मन एक निवडतं. तेव्हा सुचतच नाही काही, अशावेळी मनाला जरा उत्तेजन देऊन उभं करावं. सगळं ठीक होईल, अरे काय मार उड्या दोन मज्जा कर, असले आचरण उद्गार अजिबात काढून येत उलट. ठीक आहे, अवघड आहे, जरा उभा जरा प्रयत्न कर, जरा इकडे तिकडे बघ ना, तर कळेल की अरे हो तो सुद्धा त्याच अडचणीत होता, मग त्याला विचार ना. किंवा तुला आठवेल की ते माझे अमुक अमुक ते काका आहेत ना, फार हुशार शाणे आहेत बरं का, त्यांना फोन करून विचारतो की मी काय करू. कुणाकडूनच काय पण हरकत नाही बाबा, कमीत कमी एवढं तर की आ करून ओरडेन तरी, म्हणजे कोणीतरी मदतीला येईल. मनाला उत्तेजन द्यावं लागतं, एनकरेज, करेज, धीर. तो धीर असा बाहेरून देऊन अंगभूत करावा लागतो, दॅट इज एनकरेज. मनाला जरा उत्तेजन देऊन उभं करावं, आपलं काम करायला प्रवृत्त करावं, हे महत्त्वाचं आहे. दुसरं कोणीतरी येऊन नाही रे गड्या, गोठलं होतं कोण, तू न, मग परत वितळायचं कोणी, तू. दुसऱ्या कोणाचा तिथे काय भूमिकाच काही नाही आहे. तेव्हा तुझ्या मनाच्या सगळ्या वृत्ती जर गोठल्या असतील तर त्यांना उब द्यावी आणि त्या वृत्ती परत वितळवून वाहत्या कराव्या. हे ज्याचं त्यांनी करायचं असतं तिथे दुसरा कोणीही उपयोगी पडू शकत नाही. म्हणजे प्रत्यक्षत ते करू असं असं कर हे सांगता येतं, प्रत्यक्षत एक माणूस दुसऱ्यासाठी ते करू शकत नाही. म्हणून खरं म्हणलं तर अगदी क्लासिकली वर्गात आपल्याला जे काउन्सिलिंग शिकवतात ते सुद्धा हे आहे. काउन्सिलरनी उठून मी करतो तुझ्यासाठी हे अमुक अमुक असलं अजिबात काही करू नये. लुक हियर, ही तुझी समस्या आहे आणि हे ऑप्शन्स आहेत, इकडे हे फायदे तिकडे ते तोटे, यू चूज अँड यू वॉक अलोन. हे काउन्सिलिंग आहे, कारण दुसरा कोणी तुमच्यासाठी जीवनाची वाट चालूच शकत नाही. ज्याचं त्याचं जीवन ज्याच्या जवळ आहे, जीव देऊन टाकता येतो, एकाने दुसऱ्याला जीव नाही देता येत. जीवाला जीव लावता येतो, जीव ओवाळून सुद्धा टाकता येतो कोणावर.
पण ही वस्तू उचललीन तुला दिली असा जीव कोणाला देता येत नाही. ज्या प्रकारे भाषा अर्थाचं वहन करते ना, त्याचं मला फार फार कोळं पडतं, म्हणजे मोहच पडतो. तेच बोलत असतो मी सारखं. तेव्हा याऐवजी मनाला जरा उत्तेजन देऊन उभं करावं, आपलं काम करायला प्रवृत्त करावं, म्हणजे काय होईल, प्रश्न सुटेल का? प्रश्न नाही सुटणार, पण त्याच्या आधीची पहिली पायरी हे केले असता मनापुढे पर्याय उभे राहतात. मगाशी तू इतका गोठलेला होतास की पर्याय नव्हतो काही, म्हणजे डोक्यात सुद्धा नव्हतं की देअर कुड बी अ फ्यू ऑप्शन्स, दॅट देअर कुड बी अ कपल ऑफ देम, एवढं लक्षात आलं तरी खूप आहे. मनापुढे पर्याय उभे राहतात. फार अवघड झाली भाषा, सोप्या भाषेत अडचण सोडवण्यासाठी हे करून पाहू का, त्याची चाचणी घेऊ का अशी इच्छा होऊ लागते. ही इच्छा मनात निर्माण होणं इथपासून त्याच्या प्रसन्नतेचं मार्गक्रमण सुरू झालं. ही इच्छा निर्माण व्हायला पाहिजे टू सीक ऑप्शन्स, ही मूळ सुरुवात आहे. ती एकदा घडली, बिगिन ॲट द बिगिनिंग अशी एक म्हण आहे. बोलायला कुठे काही सुरू करायचं असेल तुला, कुठे कुठून सुरू करावं, तर एका मोठ्या फिलॉसॉफरनी उत्तर दिलं आहे, बिगिन ॲट द बिगिनिंग, गो राईट अप टू द एंड अँड देन स्टॉप, बडबड बंद कर. तसंच या काउन्सिलिंग मॉडेलमध्येही आहे, ते जे काही आहे ते हाती पडलं स्टॉप एंड, ते आपण पुन्हा सुखाच्या आठवणी काय, दुःखाच्या आठवणी काय, पुन्हा पुन्हा घोळत बसतो गेला काळात, एंड फुल स्टॉप. इच्छित बदल ते झालं, आता इच्छित बदल ते कळलं, इच्छित बदल घडवून कसा आणावा याच्या पाच पायऱ्या आहेत किंवा पाच पाकळ्या आहेत. सुप्त इच्छा म्हणजे कळी, पाच पाकळ्या उमळणं म्हणजे कार्य पूर्ण होणं, उमळणे म्हणजे प्रसन्नता, प्रसन्नता म्हणजे स्मित. डेझी हे फूल उमलते आणि हसरे असते म्हणून डेझी समुपदेशन हे प्रसन्नतेचे मार्गदर्शन आहे. त्याच्या पाच पाकळ्या आता पाहू. दोन तीन मिनटं थांबतो, पाणी बिणी प्यायला तुम्हाला 40-41 मिनटं बोलतोय मी, मग त्या पाच पाकळ्या पाहू. आणि तुम्ही जर म्हणत असाल की माझी वेळ संपली तर मी थांबतो. ऑडियन्स विचारा, मी 3 मिनिटं देतो म्हणजे. आता डेझी इकडे चला, मुद्दा 2-2, डेझीच्या पाच पाकळ्या. मूळ इंग्रजी लघुशब्द शॉर्ट फॉर्म डेझी असा आहे. प्रत्येक अक्षर कार्यसिद्धीची
एक एक पाकळी दर्शविते. डी डेव्हलप, ए ॲसेस, एस स्टेट, आय इंटरव्हीन आणि ई एंड. आता त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहूया. डी डेव्हलप, काय डेव्हलप? डेव्हलप रिलेशनशिप, नातं आपण उभं केलं पाहिजे. डेव्हलप रिलेशनशिप, तुम्हाला मी सांगितलं मला शब्दांचे मूळ अर्थ ते जाणून घे, ते वेळच आहे मला. रिलेशन, री लेट, लेट हा धातू आहे, री म्हणजे अगेन, री लेट. माझ्या डोक्याला मग लेट शब्दाचा काहीतरी अर्थ असेल ना. लॅटिन लेटम, एल ए टी यू एम, लेटम, टू ब्रिंग बॅक. रिलेट, टू ब्रिंग बॅक, अर्थ असा आहे तो ढळतो म्हणून ब्रिंग बॅकचा प्रश्न येतो ना. तेव्हा रिलेट याच्यामध्ये गॅदर युअर सेल्फ, आपल्या मनाचे सगळे इकडे तिकडे विस्कळीत झालेलं सगळं एकत्र गोळा कर. बोचकं घेऊन इकडे तिकडे पुढे जातोयस, सगळं नीट असं करून जाशील तर तो माणूस तुझ्याशी हस्तांदोलन करू शकेल. तेव्हा रिलेट सगळं ब्रिंग, ब्रिंग इट टू गेदर अगेन. इकडे तिकडे विस्कळीत होणं, ढळणं, ठीक आहे, अध्यात्माचं ते म्हणणंच आहे मुळात, तू ढळणारच आहेस रे, परत मार्गावरती ये. री आणि लेट, ब्रिंग बॅक, मुद्द्याशी ये. तेव्हा डेव्हलप रिलेशनशिप, ती कोणाशी? तर तुझी जी अडचण आहे त्याच्याशी नातं आधी निर्माण कर. आपण अडचणीशी नातं टाळतो, अडचणीशी आधी नातं निर्माण कर. डेव्हलप रिलेशनशिप. आणि महत्त्वाचं म्हणजे आयडेंटिफाय अँड क्लेरिफाय प्रॉब्लेम्स. तेव्हा डेव्हलपमध्ये तीन उपभाग, डेव्हलप रिलेशनशिप, आयडेंटिफाय द प्रॉब्लेम अँड क्लेरिफाय द प्रॉब्लेम, हे तीन भाग. आधी तुम्हाला पडलेल्या प्रश्नाला आपलंसं करा, त्याच्याशी नातं निर्माण करा, प्रश्न आहे हे मान्य करा, टाळू नका, नाकारू नका, पळून जाऊ नका, प्रश्नाला कमी लेखू नका. शतरंज के खिलाडी म्हणून फार सुंदर सिनेमा होता, त्याच्यामध्ये हा एक सीन आहे. तो बादशाह, शेवटचा बादशाह, बादशाह बहादूर शाह जफर आणि त्याचा सहकारी कोणी ज्याला दूत गंजिफा उत्तम खेळता येतो, तिथे खेळत असतात आणि बाहेर ब्रिटिश फौजा येऊन उभ्या राहतात, ब्रिटिश फौजांचं ब्युगल ऐकू येतं आणि हे आपले तो दूतच खेळत बसले. त्या प्रॉब्लेमशी नातं तयार करायला तयारच नाही, बाजूलाच पळायला बघतायत. काय झालं, दुसऱ्या दिवशी थ्रोनवरून हाकलला त्याला, तिथल्या तिथे जाऊन पकडला, हाकलला, दिला म्यानमारला पाठवला. तेव्हा प्रश्नाशी नातं निर्माण करा, प्रश्न आहे हे मान्य करा, टाळू नका, नाकारू नका, पळून जाऊ नका, प्रश्नाला कमी लेखू नका, चालढकल करू नका. इथपर्यंत नकाची लिस्ट आहे आणि ती मी जास्त तुम्हाला त्याचं विवरण करून सांगावं याची गरज नाही, कारण तुम्ही अनुभवी माणसं आहात. हे प्रत्येक
त्याच्यातला प्रत्येक नकार तुम्ही तुमच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा अनुभवलेला असणारच, मी सुद्धा अनुभवलेला आहे. तेव्हा मान्य करा, टाळू नका, नाकारू नका, पळून जाऊ नका, कमी लेखू नका, चालढकल करू नका, नका. आणि कर काय, शांत मनाने सामोरं जा. मनाला आधी शांत कर, शांत मनाने सामोरं जा. फेस इट, सामोरं जाणं म्हणजे टू फेस इट, म्हणजे तो सोडवणे याच्याबद्दलची भूमी तयार होते, बॅकग्राऊंड तयार होते, मग पुढे सोडवणं. पण आधी ती भूमीच तयार नसेल तर काय करशील? हा माझा प्रश्न आहे असं म्हणाल तर सोडविण्याला तयार व्हाल. तो प्रश्न तुमचा नसेलच तर नसती उठा ठेव कशाला करायची. सो ओन युअर प्रॉब्लेम सो दॅट यू कुड लुक ॲट इट पॉझिटिव. पुढची कृती, समस्या नक्की काय आहे ते ओळखा. समस्येचं दिसणारं रूप आणि रोग, जसं रोगाची लक्षणं आणि आत खुद्द रोग हे वेगळे असतात. सारखा खोकला येतो आणि बेडका पडतो हे लक्षण आहे. बेडका पडतो, खोकला येतो, वजन कमी झालं आहे, बारीक ताप आहे, सगळी लक्षणं 6 महिने चालू आहेत. डायग्नोसिस ट्युबरक्युलोसिस. रोग ट्युबरक्युलोसिस ही लक्षणं बाकीची. तेव्हा समस्या नक्की काय? खोकला येतोय ही समस्या नाही आहे, ट्युबरक्युलोसिस ही समस्या आहे. समस्या नक्की काय ते ओळखा, तिची रूपरेषा ठरवा. साधा रोजच्या थंडीमुळे घसा धरला आणि खोकला आला तो वेगळा आहे, आणि ट्युबरक्युलोसिसचा खोकला तो वेगळा आहे. त्याची नक्की रूपरेषा ठरवा, मूळ शोधा. ती वाढली कशी, तिने आजचे रूप कसे धारण केले, आणि ती आज तुमच्या मार्गात नक्की काय अडथळा आणत आहे हे ठरवा. ती वाढली कशी, वेळच्या वेळी एक टाका घातला नाही म्हणून सगळी फाटाफाट झाली, आता 9 टक्के घालूनही भागणार नाही. तेव्हा कुठे नक्की कार्य आणि कारण हा नकाशा नक्की कुठे चुकला ते ओळखा आणि त्याचा इलाज का तुम्ही करू शकत नसाल, आणखीन कोणाची मदत घ्या ते पुढे आहे हे ठरवा. पुढचा मुद्दा आहे, समस्येला सहाय्य करणारे इतर घटक काय आहेत ते ओळखा. ॲडिशनल फॅक्टर्स, मूळ फॅक्टरवर पहिला हल्ला करायचा, ॲडिशनल फॅक्टर्स अलॉंग विथ डील करत जायचे. मुख्य मुद्दा आहे समस्येचे आकलन पूर्ण व्हायला पाहिजे. आकलन शब्द महत्त्वाचा आहे. तुमच्यापैकी ज्यांना सायकॉलॉजी येते त्यांना करेक्ट वर्ड देअर इज कॉग्निशन. कॉग्निशन पक्कं पाहिजे, आकलन पक्कं पाहिजे. पण अगदी सोप्या भाषेमध्ये अरे तुला कळतं आहे का नीट हे आपण विचारतो, किंवा माझ्या डोक्यात हां मला ते कळलं, माझ्या डोक्यात प्रकाश पडला असं आपण म्हणतो. तो आकलन म्हणजे डोक्यात प्रकाश पडणे. समस्येचे आकलन पूर्ण व्हायला पाहिजे. 2, ॲसेस, मूल्यमापन. समस्येबद्दल आपली दृष्टी वास्तवाला धरून असावी. पुढे त्याच्यातले पिटफॉल्स दिलेले, भीतीने खचू नये. हे सगळं सेल्फ काउन्सिलिंग, भीतीने खचू नये. उलट जादा आत्मविश्वासाने फुगू नये. ही सगळी व्यवहारातली उदाहरणं आहेत, काही वेगळं समजावून सांगायची गरज नाही. खचलेली माणसं आपण पाहिली आहेत,
फुगलेली ही माणसं पाहिली आहेत. आपण म्हणतो सुद्धा काय समजतो स्वतःला पण असतो तोंड कशी पडेल तेव्हा कळेल. वाक्य आपण उच्चारली तर नाही म्हणतो तेव्हा ज्यादा आत्मविश्वासाने फुगू नये आणि डोक्यावर पांघरून घेऊन बसूही नये. आपण डोक्यावर पांघरून घेतलं म्हणून समस्या थांबत नाही, ती वाढतच राहते. तेव्हा डोक्यावर पांघरून घेऊन बसू देखील नाही. समस्या जी जशी आहे ती तशी पहा. द रिअलिस्टिक इम्प्रेशन, जे जसं आहे ते तसं पहा. साप म्हणूनही धाकला अशी म्हण आहे. पुढे आपली एकट्याची शक्ती अपुरी असू शकते. आलेल्या अडचणीबद्दल आपले हित चाहणाऱ्या व्यक्तींशी मोकळेपणाने बोलावे लाजू नये, ही चूक आपण वारंवार करतो. तेव्हा आपल्या हित चाहणाऱ्या व्यक्तींशी, हितैषी किंवा हितेच्छू लोकांशी मोकळेपणाने बोलावे, टाळू नये, लाजू नये. पुढे सर्वांचे मत घ्यावे. आपल्या आजूबाजूचे लोक सांगतात तू तुझंच अपयश सगळ्यांना टिमकी मारून सांगतोयस, हा काय मूर्खपणा आहे असं बडी माणसं विचारतात. आपण काही अपयशाची टिमकी बिमकी मारत नाही. जर चार लोकांना मी सांगितलं आणि चार लोकांना सांगेन तेव्हा दोन माणसं मदत करणारी निघतील. म्हणून त्याबाबत काही अपयशाचं वाईट वाटून घ्यायचं नाही. प्रत्येकाला आपापलं अपयश केव्हा ना केव्हा मिळालेलंच. सर्वांचं मत घ्यावं म्हणजे संकटाचं रूप यथातथ्य कळतं, हाही अनुभव आपण घेतलेला आहे. आपल्याला वाटतं की असं असं आहे. मित्राशी बोलताना मित्र सांगतो की अरे तसं नाही, हा अमुक एक पॉईंट तुला कळलाच नाही आहे, त्याच्या डोक्यात वेगळं आहे, त्याच्या डोक्यात असा असा स्वार्थ आहे, त्याच्यात तो तुझा बळी घ्यायला बघतोय, शहाणा हो, हे मित्र सांगतो आपल्याला. मी तीच समस्या पाहत असतो, तोही तीच समस्या पाहत असतो. मी त्याला बोलावलं समस्या पाहायला म्हणून त्यांनी माझ्या डोळ्यात अंजन घातलं. म्हणून सगळ्यांशी बोलावं, सगळ्यांचं मत घ्यावं, संकटाचे रूप यथातथ्य जे जसं आहे तसं कळतं आणि इलाज काय करायचा हे नक्की ठरवता येतं. पुढे ठरवलं मग काय काय लागतं. परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपल्याजवळ पुरेशी साधनसामग्री, द मटेरियल आणि मनुष्यबळ, मॅन स्ट्रेंथ, ह्युमन स्ट्रेंथ आहे का नाही. खरं म्हटलं त्याच्या खाली मुख्य मुद्दा आहे की तुझं स्वतःचं आत्मबळ आहे का नाही. तूच पळपुटे असशील तर बाकीचे लोक गोळा करून काय करायचं. तेव्हा पुरेशी साधन सामग्री आणि मनुष्यबळ, कंसात आत्मबळ आहे की नाही याचा खराखुरा अंदाज घ्यावा. हे प्लॅनिंगचा भाग आहे. त्याचा वापर कसा करायचा ते ठरवावं. कामाची योजना नीट करावी. योजना केली त्यानुसार वागलं पाहिजे. अभ्यासकरणाची करण्याचं टाइम टेबल आपण विद्यार्थी असताना केलेलं होतं, वागलो का त्याप्रमाणे. टाइम टेबल राहिलं बाजूला मग आई वडील टिप्पू देतात. तेव्हा योजना करशील तर त्याप्रमाणे वागायचं, त्यानुसार वागावे. मनाला येईल तसं वागून चालत नाही. नीट अंदाज घ्यावा आणि त्यानुसार वागावं. शब्द सोपे आहेत पण केले पाहिजे. नीट अंदाज घ्यावा आणि त्यानुसार वागावं. 3, स्टेट ह्या अगदी अगदी महत्त्वाचा हिच आहे का, तर आपण त्याचं निवेदन करणं टाळतो. आपल्याला लाज वाटते, आपण घाबरतो इत्यादी इत्यादी. स्टेट निवेदन करा. दोन गोष्टी, निवेदन म्हणजे बाटेल ते बडबडणं नाही, एक्झॅक्ट शब्दात यथायोग्य बोला म्हणजे निवेदन. स्टेट
निवेदन करा, आपल्या मनात येणारे विचार नीटपणे मांडा. विचार अनेक असतात, ते निवडून नीटपणे मांडा आणि आधी मनात सांगा, तपासा. मनातल्या मनात आपण जे बोलतो ते तपासा, मग इतरांसमोर बोला. तर लोक म्हणतील की तुला विचारांची स्वच्छता, क्लॅरिटी ऑफ थॉट तुझ्याजवळ आहे असं लोक म्हणतील. मग इतरांच्या समोर बोला, ते करताना लाजू नका. अगदी हमखास येणारा क्या कहेगे लोग सबसे बड़ा रोग, सगळ्यात मोठा रोग तो आहे की लोक काय म्हणतील. लाजू नका, नको तिथे गप्प बसू नका. जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलायलाच पाहिजे. नको तिथे गप्प बसू नका, ज्यादा बडबडही करू नका. मुद्द्याचे बोला, त्याप्रमाणे वागा. वागा याला मुद्द्याचं बोला, त्याप्रमाणे वागा. रामदासांचे वचन, बरे सत्य बोला यथा तथ्य चाला. आधी सत्य बोला आणि त्याच्यात जे तथ्य आहे त्याच्याप्रमाणे यथा चाला. हे मोठे उपयुक्त आहे, त्याप्रमाणे करा. म्हणजे त्याच वचनाचा पुढचा भाग, बहुमानिती लोक तेणे तुम्हाला, त्याचा अनुभव तुम्हाला येईल. पीपल विल रिस्पेक्ट यू. यथा योग्य व बरोबर निवेदन करणे यासाठी कुठली कौशल्य आवश्यक आहेत ती पुढे मांडली. यासाठी विचारांची नीट रचना करणे आणि शब्दांचा योग्य उपयोग करणे ही कौशल्ये लागतात, ती मिळवावीत. प्रयत्न करत राहिलं तर मिळतात, ती मिळवावीत. मिळवली ती वापरावीत. नुसती मिळवून काय करणार आहात, मिळवावीत आणि वापरावीत. सराव करावा, प्रत्येक एक एक पायरी आहे. सराव करावा म्हणजे काय होतं, धीर येतो. धीर आल्यावर काय फायदा होतो, स्पष्ट कथन करता येतं, सांगता येतं आणि स्पष्ट सांगता येतं. जितक्यास तितकं, दस फार अँड नो फर्दर, करेक्ट रिअलिस्टिक स्टेटमेंट, निवेदन. प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कोणती कौशल्ये, स्किल्स वापरावी लागतील याचा अंदाज घ्या. ती कौशल्ये मिळवावीत आणि वापरावीत. प्रश्नाची कौशल्यपूर्ण हाताळणी सुख देऊन जाते, नाहीतर मात्र मनस्ताप होतो. ते लक्षात घ्या, कौशल्यपूर्ण केलं तर सुख होईल, नाही तर अंगाशी. आता परत प्रॅक्टिकल सूचना, हे लाईफ स्किल्सचं काउन्सिलिंग आहे. पुढचं, काम करताना उद्दिष्टे काय आहेत हे आधी ठरवा. कशासाठी काम सुरू केलं आहे, उद्दिष्टे काय आहेत हे आधी ठरवा, क्लिअर. त्याच्यामध्ये धूसरपणा असता कामा नाही. साधं वाक्य, जिना उतरेन बसप, मी जिना उतरेन, हे बरोबर. जमलं तर जिना उतरेन, आणि कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांशी बोलून मग घड्याळ पाहिन, अरे उशीर झाला, मग पळत पळत जाईन. कशाला कॉम्प्लिकेशन, जिना उतरेन हे कर. नक्की हस्तक्षेप कुठे करायचा आणि कसा करायचा हे योजावे. घाव कसा घालावा आणि कुठे घालायचा. मुळावर घाव घातला की फांद्या आपोआप खाली येतात, फांद्या तोडाव्या लागत नाहीत. घाव कसा व कुठे घालायचा हे माहीत असेल तर यश मिळवणे सोपे होते. इंटरव्ह्यू, आता घाव तर घालायचा ठरला, हस्तक्षेप करायचा हे तर ठरलं, आता हस्तक्षेपाबद्दल. संकटाशी सामना करायला जो धीर लागतो तो उसना आणता येत नाही.
परत मला असं वाटतं की हे सगळे इतके रोजचे अनुभव आहेत की त्याच्यावर वेगळं काही सांगायची गरज नाही. अनेक या प्रसंगातून अहो मला ते सगळं कळतं हो, पण धीर होत नाही ते करण्याचा, हातून होत नाही भाऊ. तेव्हा जो धीर लागतो तो उसना नाही आणता येत, ज्याचा त्याला उभा करावा लागतो तो उसना आणता येत नाही, तो आपण होऊन उभा करावा लागतो. लढाई चालू असताना आपले मन विस्कळीत होऊन चालणार नाही. म्हणजे करायचं काय? ते निगेटिव्ह वाक्य ना, विस्कळीतपणा नको म्हणजे सुरळीतपणा हवा. मग तो सुरळीतपणा हवा याचं काय? मनाला एकत्र राखणे आणि ताळ्यावर ठेवणे, मुद्दा सोडायचा नाही, ताळ्यावर ठेवणे हेही स्वतःला करावे लागते. दुसरं तुम्ही बेताल झालात तर लोक म्हणतील की याचा ताळा सुटला, ताळतंत्र सुटला, लोक म्हणतील. पण ताळ्यावर राहणं हे ज्याचं त्याला स्वतः करावं लागतं. कार्यसिद्धीसाठी आता पुढचे सायकॉलॉजीतली ती चौकडी आहे, योग्य विचार, भावना, वर्तन आणि वृत्ती, थॉट, इमोशन, बिहेवियर आणि ॲटिट्यूड ही योग्य गोळा करायची. गोळा करायची, उभी करायची. उभी करायची म्हणजे कार्यप्रवण करायची, रेडी फॉर यूज अशा स्थितीत आणायची आणि वापरायची. रेडी टू यूज नाही, पुढे यूज इट, वापरणे हे आपणच करायचं, दुसरं कोणी नाही, आपणच करायचं. थोडक्यात आपण स्वतःला मदत केली पाहिजे, आपल्याला आपण आपल्याला मदत केली पाहिजे. सेल्फ हेल्प स्किल्स, स्वमदतीचे कौशल्य उभे करावे. इथपर्यंत झालं, स्वमदत केली अति मुद्दा आणि तुम्ही जिंकलात वगैरे, प्रवास पूर्ण झाला. अहो आता थांबा, प्रवास पूर्ण झाला ना, आता थांबा, आता कुठे चाललं? एंड, शेवट. आपली आणि इतरांची शक्ती नीटपणे एकत्र करावी, हे ठीक आहे. सगळ्यांची जी जी काय व्हॉट एवर कॉन्ट्रीब्युशन ते सगळं एकत्र करा. स्वतःला आणि मदत करणाऱ्यांना स्वतःलाही आधी एकत्र करा, विस्कळीत नका हो. मदत करणाऱ्यांना नाही एकत्र घ्या, सगळे मिळून टीम तयार करा. अशी एकसंधता राखणे हे कौशल्य आहे. एकसंधता राखणं सगळ्यांना जमतं असं नाही. काहीतरी बोलतात, फटफट बोलतात, फटाफट बोलतात, माणसं दुखावली जातात, सोडून जातात. तेव्हा एकसंधता राखणे हे कौशल्य आहे, लाईफ स्किल आहे. ती एक मोठी स्वमदत आहे, सेल्फ हेल्प आहे. कामाची योजनाबद्धता, ठरल्याप्रमाणे करायचं, उगाच वाटेल ते नाही करायचं. कामाची योजनाबद्धता म्हणजे स्वयंशिस्त, सेल्फ डिसिप्लिन आहे. त्याचे नियम, निर्णय सरळ व स्वच्छ असावा. मगाशी तुम्हाला जिना उतरेन बस विषय सांगतात, पुढचं नको. मी जमे तर जिना उतरेन. निर्णय सरळ व स्वच्छ असावा. कामामध्ये निश्चय असावा. निर्णय झाला, आता निश्चय पाहिजे. जिना उतरेन म्हटलं ना, मग उतरायला पाहिजे निश्चयाने. तेव्हा कामामध्ये निश्चय असावा. निश्चयाच्या पुढे खुद्द तुम्ही जेव्हा कामात असता तेव्हा दोन गुणांची आवश्यकता आहे, किंवा त्या दोन कौशल्यांची सतत परीक्षा होत असते. त्यासाठी सातत्य व चिकाटी राखावी. याच्यातून काय होईल? तर तुमच्या अंगी काही एक शिस्त येईल. काम करण्याची, काम पुरं करण्याची, ठरवलेलं काम पुरं करण्याची शिस्त अशी तुम्हाला मिळेल. अशी शिस्त
स्वतः पाळली तर बाहेरची मदत उपयुक्त ठरेल, नाहीतर ती मदत वाया जाईल. उद्या तुम्हाला कोणी मदत करायला तयार होणार नाही, तर बाहेरची मदत उपयोगी पडेल, नाहीतर ती वाया जाईल. आता ही जी श्रृंखला आहे ती थोडक्यात सांगितली. निर्णय, निश्चय, सातत्य, चिकाटी आणि शिस्त ही स्वयंकौशल्ये वापरावीत म्हणजे यश मिळते. सायकॉलॉजीमध्ये त्याला डी ओ प्रिन्सिपल म्हणतात. डी ए बी सी डी, डी फॉर डॉग, डी फॉर प्रिन्सिपल, डी वन डिसिजन, निर्णय पुरा करा, डी वन डिसिजन. डी टू डिटर्मिनेशन, नुसता निश्चय नाही, आधी निर्णय कर मग निश्चय पाहिजे, ढळायचं नाही. डिसिजन डिटर्मिनेशन, मग आहेत सातत्य आणि चिकाटी, सोडायचं नाही. चिकाटीने सतत प्रयत्न, याला इंग्रजीतला शब्द आहे डॉगेडनेस, डी ओ जी जी ई डी एन ई डबल एस, डॉगेडनेस. तेव्हा डी थ्री डॉगेडनेस, एवढं झाल्यावरती डी फोर डिसिप्लिन, डी आय एस सी आय पी एल आय, हे जर तुझे तू आधी अंगी बांधशील नक्की निर्णय, मग निर्णयाबद्दल निश्चय, मग निश्चयामध्ये सातत्य आणि चिकाटी हे जर अंगी बाणवशील, तो जो गुण तुझ्या अंगात आपोआप उभा राहील त्या गुणाला शिस्त रूप डिसिप्लिन म्हणतात. ते डी फोर, डी फोर प्रिन्सिपल, डी वन डिसिजन, डी टू डिटर्मिनेशन, डी थ्री डॉगेडनेस, डी फोर डिसिप्लिन. डिसिप्लिन एकदा अंगी आली की अनेक कामं आपोआप होऊ लागतात त्या डिसिप्लिनच्यामुळे. तेव्हा ही स्वयंकौशल्ये वापरावीत म्हणजे यश मिळते. ठीक आहे, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर आपली आपण हे जे इथे शिकायला पाहतो आहे की लाईफ स्किल्स, तर ही डेझी ही पाच लाईफ स्किल्स ही अशी आहे, ती जर आपण नीट वापरली तर आपण पूर्णपणे यशस्वी होऊ शकतो. ती पाच स्किल्स आपण जर वापरली तर आपली कौशल्याची, आपल्या अचीवमेंटची कळी त्या डेझी फुलासारखी उमलेल, आणि ती उमलली तर त्या फुलाबरोबरच आपल्या चेहऱ्यावरही स्मितहास्य येईल. तेव्हा अशा प्रसन्नतेचे धनी आपण सगळे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करून मी इथे थांबतो. मला बोलावलं मी तुमचा आभारी आहे, माझं म्हणणं ऐकून घेतलं मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. स्वतःला एकत्र आणणे असं सरांनी आता दोनदा उल्लेख केला
की स्वतःला नेमकं एकत्र आणणं म्हणजे नेमकं काय करायचंय याचा विचार तुम्ही करू शकता आणि तुम्ही विस्कळीत आहात हे तुमच्या कधी लक्षात येतं की आता मी विस्कळीत आहे किंवा विखुरलेली आहे हे तुम्हाला कधी लक्षात येईल. आपल्याला व्यवहारातली शिस्त कायमच माहिती असते आणि आपण बऱ्यापैकी शिस्तीत असतो सुद्धा, पण आपल्या मनाची शिस्त म्हणजे नेमकं काय आणि मनाची शिस्त लावायची म्हणजे काय करायचं, आपल्याला कुठे थांबायचं हे कसं कळेल किंवा कसं समजावं की आता इथे थांबायची वेळ झालेली आहे. ज्याला एंड हा सरांनी आता जर जो शेवटचा रुग्ण सांगितला तिथे आपल्याला कसं कळणार आहे की आपण हे कुठे थांबायचं आहे आणि या चार डीमध्ये आपण कुठे आहोत किंवा कुठे आपल्याला ती कमतरता आहे की डिसिजन, डिटर्मिनेशन, ड्रॉइंगनेस का डिसिप्लिन कुठे आपण कमी पडतो आणि ती लेवल आपली जर का वाढवायची असेल तर ती आपण कशाप्रकारे वापरतो हे सगळे हा सगळा भाग जो आहे तो आपण विचार करण्याचा आहे आणि शेवटी आपणच आपल्याला मदत करायची आहे हा सगळा हेतू आहे. आणि हे विचार करून जर का तुम्ही पुढे आलात तर कदाचित एक पावलांनी आपण पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. फार छान नोट्स आपल्याकडे आहेत तर त्याचा जर का उपयोग या पद्धतीने आपण केला तर लक्षात येईल, नाहीतर त्या आपल्या पुस्तकाच्या टेबलमध्ये जाणार आहेत आणि त्याचं पुढे काहीच होणार नाही आहे. कारण मी माझ्याकडून सांगते तुमच्याकडून नाही सांगते, कारण नोट्स मिळालं की आपापल्यासाठी मी पण घेते, पुस्तक मिळालं की घेते, चार पानं वाचते घेऊन देते असं बरेचदा होतं. तर आपण आता छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते चिंतन मनन म्हणजे लिसनिंग, कॉन्टेम्प्लेशन आणि ॲक्शन याच पद्धतीने पुढे जाऊया. सर मनापासून धन्यवाद. थँक्यू. आणि एक्सरसाईज शिवाय माहिती वाचणार नाही आहे मी बरंच चांगलं आहे. एक्सरसाईज करायची तयारी ठेवा, खरंच आपल्याला पुढे जाता येईल. नाहीतर खूप माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन ओव्हरलोडेड आहे, खरंतर इतकी माहिती आपल्याकडे आहे एक बटणावरती आहे, पण ती माहिती घेऊन आपल्यात परिवर्तन येईल का नाही हा एक क्वेश्चन मार्क आहे. पण आपण जर का त्याच्यावरती मनन चिंतन त्याच्यावरती आपल्याला अनुसरून आपल्या पर्सनॅलिटीनुसार जर का काही केलं नाही तर ते मग नळी फुंकली सुद्धा येऊ असं होतं घरचा. तर आपल्याला एक्सरसाइज तर माहितीला मिळणारच आहे, एक वही केली तर जास्त कळली आणि म्हणजे तुम्हालाच तुमचा प्रवास लक्षात येईल. तर धन्यवाद मी सगळे आल्याबद्दल आणि पुन्हा शनिवारी परत भेटूया 4:30 वाजता. जमूया आपल्याला कोविडच्या रिस्ट्रिक्शनमुळे 50 लोक घेता येतात तेव्हा जर का आधी 15 मिनिटं आहात तर करावी. सरांचे मनापासून धन्यवाद आणि सर तुम्ही आलात आणि माइंड जिमला सुरुवातीचं लेक्चर आपला सरांनी घेतलं त्याबद्दल सरांचे आभार. थँक्यू. धन्यवाद.